चांगली टेस्ट आहे ना. हे बघा गुळ पांगले असं बनतात. सगळे रेसिपी तयार केलेला पहिल्याच मी कामरेचा अगोदर सगळ्या पण रेसिपी तयार केलेला. मी ह्याच्यामध्ये काय काय टाकलं ते का मला माहित. काय काय टाकलं याच्यामध्ये? तांदळाचं पीठ आहे, त्याच्यामध्ये व्हेजिटेबल आहे सर्व, कांदा टमाटा गाजर. माझी बहीण बनवते बघा. आणि गॅस फुल करायचं काय? गॅस फुल आणि वर तेल सोडलं का? आणि वरतून थोडस तेल सोडायचं. किती मिनिट? 5 मिनिट असं झाकून ठेवायचं आणि गॅस थोडस असं असंच ठेवायचं. त्यानंतर भेटूया 5 मिनिटानंतर. हे बघा माझी बहीण गुळ पांगले बोकरले. हे बघा त्याला गुळ पांगले म्हणतात. हे बघा आज आम्ही गुळ पांगले बनवलेला आहे. त्याला गुळ पांगले म्हणतात. हे चटणी बनलेला आहे आणि यास हा कसं लागतं? टेस्ट लागते का बरोबर? चांगली टेस्ट आहे ना. हे चटणी कशी केलेली आहे? नारळचा आहे. नारळ घातलेला आहे, शेंगदाणे घातलेले, हिरवी मिरची आहे, कोथिंबर आहे. टीव्ही सिरियलचा आवाज यायला लागला. थोडा आवाज कमी कर सिरियल. टीव्ही तडका मारलेला आहे. तडका मारला मस्त. तुला गुळ पांगले बनतात. हे बघा आम्ही गुळ पांगले खायला लागले. मी टेस्ट करून बघतो कसं बनलं आहे. छान बनले. पण सपोज बघा चटणी तिखट बनलेलं आहे म्हणजे चांगलं स्वादिष्ट लागतं. त्याला गुळ पांगले बनतात. पिंप घरामध्ये रेसिपी करून बघा. मस्त लागेल. मस्त आमच्या बघा सिरियल बघा लागले. भाग्यलक्ष्मी भाग्यलक्ष्मी कुमकुम कुमकुम भाग्य माझ्या आईचे आवडते सिरियल आहे. चटणी तुळ तिकट नाही बोलले माझ्या बहिणी ना. साधं सिम्पलच तिकट बोललेलं आहे कारण घरामध्ये लहान लेकर येत म्हणून एकदम साधं आणि सिम्पल बोललेलं आहे. तिकट पाहिजे म्हणून मी मग तिकट लागते जास्त करून. म्हणून मी बघा हिरवी मिरची खायला लागली सोबत गुळपाकडे सोबत मी हिरवी मिरची खायला लागली. चिकन थोडं तिकट नाही त्याने. पप्पा जवळ तुम्हाला का तिथं?